काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची तिसरी पिढी ही आता राजकारणात येणार का, हे म्हणायचं कारण म्हणजे ही दृश्य पहा. सोलापुरात ग्रामदैवत सिद्धेश्वर महायात्रेचा विधी अक्षता सोहळा सुरू होता. यावेळी सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या स्मृती शिंदे यांचे पुत्र शिखर पहरियाही सोहळ्याला उपस्थित होते. एरवी या गोष्टीकडे दुर्लक्षही झालं असतं, पण शिखर पहरिया हे सहसा सोलापूरच्या कोणत्याही सार्वजनिक उत्सवात दिसून येत नाहीत, पण या सोहळ्याला आल्यामुळे एक प्रकारे सुशीलकुमार शिंदे यांचे नातू शिखर पहरिया यांचं राजकारणात पाऊल टाकण्यासाठीचं हे पहिलं पाऊल आहे का अशी शक्यता वर्तवली जाते. आज तुम्ही सोलापूरमध्ये पहिल्यांदाच या अक्षता सोहळ्यासाठी हजर राहिलेले दिसला आहात, काय नक्की हा सोहळा कशा पद्धतीने अनुभवला, काय आनंद आपला एकंदरीत अनुभव आहे? मला फार आनंद वाटला आज आलं आणि सर्वांना श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रांची हार्दिक शुभेच्छा. आणि मी दरवर्षी आता येणार आहे आणि तुम्ही सगळ्यांबरोबर राहणार आहे. ते सोलापूरमध्ये अशी चर्चा सुरू आहे की समाजकारणामध्ये तुमचा ओढ दिसतोय, येत्या काळात राजकारणामध्ये आम्हाला तुम्ही दिसाल का? राजकारणाचा काय नातू राजकारणात येतोय का हे विचारतात सुशीलकुमार शिंदे काय म्हणाले तेही ऐका. साहेब आज आज पूर्ण फॅमिली आहे, आज नातू देखील आपल्या सोबत आलेला आहे, कसं वाटतंय एकंदरीत, काय आनंद? एकदम छान वाटतं की आम्ही तर दरवर्षी येतो पण यावेळेस खूप गर्दी होती सिद्धरामेश्वराच्या यात्रेला. आम्हाला सगळ्याला याचा आनंद आहे. सिद्धरामेश्वराच्याकडे हीच प्रार्थना करतो की त्यांनी आम्हाला सर्वांना सुखसंपन्न बुद्धी हे सर्व देत राहावं, आत्तापर्यंत देत राहिलेले आहेत आणि आत्ता याच्या पुढे देत राहावं अशा प्रकारचे. पहिल्यांदाच आपले नातू जे आहेत ते या ठिकाणी आपल्या सोबत आलेले आहेत, कुठेतरी सामाजिक क्षेत्रामध्ये आता ते ॲक्टिव्ह होत आहेत, राजकारणात पण ॲक्टिव्ह होतील का? नाही त्याचं काय सांगता येत नाही, ते ग्रोन अप चाइल्ड ते आपल्या विचार करतील. शिंदेच्या कन्या प्रणिती शिंदे या सोलापूर शहर मधून आमदार आहेत. आता शिंदेच्या नातूनेही राजकारणात यावं असं तुम्हाला वाटतं का? खाली कॉमेंट बॉक्स मधून आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा.